नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीविषयी एक नवीन अपडेट आलेली आहे तर बघू शकता मित्रांनो स्क्रीनवरती राज्यातील सर्वच विभागातील नोकर भरती चालू करा दोन वर्ष होऊन गेले परीक्षा फॉर्म भरून अद्याप परीक्षा नाही तर मित्रांनो बघा राज्यात सर्वच विभागातील नोकर भरती चालू करा असं तिथे म्हटलेलं आहे या अपडेटमध्ये तर मित्रांनो संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणारच आहे तर आजच्या या व्हिडिओचा मी टार्गेट ठेवलेला आहे पाचशे लाईकचा तर मित्रांनो या व्हिडिओला पाचशे लाईक झालेच पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो पाचशे लाईक पटापटा करून टाका कारण तुम्ही जरी आता व्हिडिओ पाहत असाल तर आत्ताच लाईक करून घ्या तर मित्रांनो बघू शकता तुम्ही राज्यातील सर्वच विभागातील नोकर भरती चालू करा दोन वर्ष होऊन गेले परीक्षा फॉर्म भरून अद्याप परीक्षा नाही तर बघा मित्रांनो ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसमध्ये कास्ट चेंज करण्याची चे प्रक्रिया सुरू करा म्हणजे पुढच्या महिन्यात परीक्षा होऊ शकतील तर अशी अपडेट ही आलेली आहे मित्रांनो बघा ई डब्ल्यू एसमध्ये कास्ट चेंजचा जो ऑप्शन आहे तो इथे प्रक्रिया सुरू करायला इथे सांगितलेला आहे ए डब्ल्यू एसमध्ये कास्ट चेंज करण्याची प्रक्रिया सुरू करा म्हणजे पुढील महिन्यात परीक्षा सुरू होईल तर दोन हजार एकोणीस साली ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे कारण पोलीसवरती ही लवकरच सुरू होणार आहे त्यांची परीक्षा ही लवकरच सुरू होणार आहे कारण तशी अपडेट आपल्याला महाराष्ट्र पोलीस ट्विटरवरून देखील मिळालेली आहे मागच्या वेळी मी व्हिडिओ बनवलेला होता तुम्ही तो पाहिलेलाच आहे ठीक आहे तर मित्रांनो पोलीस भरती ही सुरू होणार आहे तर सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा ही घेतली जाणार आहे त्यानंतर लेखी परीक्षेमध्ये तुम्ही पास झालात तर तुमची शारीरिक चाचणी होणार आहे तर एवढं लक्षात ठेवा तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती ही आलेली होती तर ई डब्ल्यू एसमध्ये कास्ट चेंज करण्याची प्रक्रिया सुरू करा म्हणजे पुढच्या महिन्यात परीक्षा होऊ शकते अशी अपडेट अशी माहिती दिलेली आहे तर मित्रांनो पहिल्या टप्प्यासाठी जरी तुम्ही फॉर्म भरलेला असेल दोन हजार एकोणीस साली तर तुमच्यासाठी आनंदाची बातमीच आहे साडेपाच हजार पदे ही भरली जाणार आहेत जी पेंडिंग पदे होती तर मित्रांनो ही भरती आता लवकरच सुरू होणार आहे तर या कालावधी म्हणजे एक दिन लागतील मित्रांनो किंवा मेच्या अखेरपर्यंत भर भरती ही सुरू होईलच अशी अपडेट आलेलीच आहे परंतु मित्रांनो एक महिना प्रोसेस लागेलच ला कारण संपूर्ण जे प्रश्नपत्रिका आहे ते संपूर्ण त्यांना ते प्रोसेस करायला टाईम लागेलच ठीक आहे तर मित्रांनो मेच्या अखेरपर्यंत आपल्याला काहीतरी गुड न्यूज मिळणारच आहे जशी अपडेट आली तशी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेलच त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून संपूर्ण अपडेट तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही पोलीस भरतीविषयी नवीन अपडेट होती थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद